नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण झणझणीत अगदी सोप्या पद्धतीने ग्रेव्हीवालं चिकन कसं करायचं ते आज आपण पाहूयात. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करायची आहे. तर चिकन बनवण्यासाठी इथे मी 1 किलो ऑर्गॅनिक चिकन इथे वापरत आहे. तुम्ही देसी चिकनही वापरू शकताय. याचे आपण छोटे छोटे असे मध्यम आकाराचे पीसेस करून घेतलेत आणि हे चिकन आधी स्वच्छ धुवून घेतलं. आता यात मी 1/2 टीस्पून हळद घालते, याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता हे आपण चिकनला व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं आहे. आता हे थोड्या वेळ आपण असं साईडला ठेवून देऊयात. लगेचच आता आपण फोडणीची तयार करायची आहे. आता गॅसवर मी एक कुकर गरम करायला ठेवला आहे. यात आपण थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे. तुम्ही हे चिकन भांड्यात जरी शिजवलात तरीही चालेल. आता तेल छान तापले की आता आपण एक छोटा कांदा बारीक कापलेला घालायचा आणि छान रीते आपण याला परतून घ्यायचं. आता इथे कांदा पण छान परतून घेतला. यात आता हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं. अगदी छान रीते आपण परतून घेऊया. तर साधारण 1-5 मिनिटं हे चिकन आपण छान परतून घेतलं. जसजसं हे चिकन छान परतलं जाईल किंवा छान शिजलं जाईल तसं त्याचा रंग बदलत जातो. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, या चिकनचा रंग आधी लालसर होता, आता हा पांढरट होत आहे. हळदीमुळे त्याचा थोडासा रंग पिवळसर दिसतो. तर मॅरिनेट करतानाच आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता यावर आपण हलकेसे आपण एक झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून चिकनला छान पाणी सुटेल. आता आपण चिकन चेक करूयात. तर जसं की मी म्हटल्याप्रमाणे या चिकनला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे आणि हे छान परतलं गेलं. आता यामध्येच आपण थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. आणि याला झाकण लावून साधारण आपण आणि याला झाकण लावून बरोबर आपण 1 शिट्टी घ्यायची. गॅस मध्यमाच्यावरच ठेवायचा. आता एकीकडे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयार करायला घ्यायची आहे. तर या सगळी तर ही सगळी जिनस आपण भाजायला घ्यायची आहेत. गॅसवर मी एक अशी जाळी ठेवली आहे. या जाळीवर आपण एक कांदा असा भाजायला ठेवायचा. याचबरोबर इथे मी 100 ग्रॅम सुकं खोबरं घेतलं, हे देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि एक साधारण 1-5 मोठ्या पाकळ्या लसूण घ्यायचा. या सुक्या खोबऱ्याला जास्त भाजायची गरज लागत नाही. थोडंसं काळपट झालं की आपण याला बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि हा लसूण देखील पटकन भाजला जातो. तुम्ही घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या लहान असतील तर तुम्ही 10-15 वापरू शकताय. तर इथे आता हे सुकं खोबरं छान भाजलं गेलं आहे. पटकन याला आता आपण बाहेर काढून घ्यायचं. आणि लसूण देखील छान भाजलं आहे. याचबरोबर इथे मी 1 टोमॅटो भाजायला ठेवते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय कुकरची 1 शिट्टी आता होईल. 1 शिट्टी आता लगेचच आपण गॅस हा बंद करायचा. तर हे चिकन आपल्याला 70-80% इतकं शिजवायचं आहे. यासाठी इथे मी फक्त 1 कुकरची शिट्टी घेतली आहे. तुम्ही घेतलेल्या चिकनला जसा वेळ लागतो तसा तुम्ही शिजवून घेऊ शकता. तर कांदा भाजायला थोडा वेळ लागू शकतो. टोमॅटो देखील या ठिकाणी छान भाजला गेला आहे. आता यानंतर आपल्याला काही खडे मसाले भाजायला घ्यायचे आहेत. जसं की इथे मी 1 टेबलस्पून पांढरे तीळ यात घालत आहे. 1 टीस्पून आपल्याला खसखस देखील यात घालायचे. 1 टीस्पून आपल्याला जिरे देखील यात घालायचे आहेत.
आता इथे मी 8 ते 10 काळी मिरी, एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि 2-3 आपण लवंगा घेतलेत. आणि हे सगळं आपण छानरीत्या आपण भाजून घ्यायचं आहे. तर इथे आता सगळे खडे मसाले आपण खमंगरित्या भाजून घेतलेत. आता यातच मी 1 टेबलस्पून कसुरी मेथी यात घालत आहे. कसुरी मेथी घातल्यामुळे हे चिकन चवीला खूप भारी लागतं. तुम्ही जर का कधी घातला नसाल तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की घालून बघा. साधारण आपण मिनिट भरायला पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि गॅस लगेचच बंद करायचा. तर या ठिकाणी सगळी भाजलेली जिन्नस आपण बारीक मोठी कापून घेतली आहेत. कांदा आणि लसणावरची आपण साल काढून घेतली आणि कांदा आपण बारीक मोठा कापून घेतला. आता हे सगळे जिन्नस आपण या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि याची आपण पेस्ट तयार करायची. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय हे चिकन छानरीत्या शिजलं आहे. एका शिट्टीतच हे इतकं शिजलं बघा. तर आता इथे कढईत आपण थोडंसं तेल गरम करून घेतलं. यात आपण तमालपत्र घालायची आहे. तर आता इथे मी 1 ते 1.5 टेबलस्पून आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा. आणि फोडणी जळण्याआधी आपण यात हे तयार केलेलं वाटण घालायचं. या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. आता यात मी या ब्रँडचा चिकन मसाला घालत आहे. साधारणपणे आपण 1 टीस्पून यात घालायचा. तर या मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता यातच आपण हे शिजलेलं चिकन घालायचं आहे. आणि पुन्हा आपण याला एक साधारण 5 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. चवीनुसार आणखीन थोडंसं यात मीठ घालू शकत आहे. यातलं पाणी थोडंसं आपण आटवून घ्यायचं आहे. तर पुन्हा हे चिकन आपण 5 ते 10 मिनिटे शिजवून घेतलं. या ठिकाणी तुम्ही चिकन पाहू शकताय अगदीही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तुम्हाला जर का खूप घट्टसर हवं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करा. तर बघू शकताय अतिशय जबरदस्त असं हे चिकन तयार झालेलं आहे. यात ग्रेव्ही देखील भरपूर आहे तुम्ही पाहू शकताय. आणि आता यावर मी थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करून घेते आणि हे चिकन आता सर्व करायला रेडी आहे. तर या 1 किलोच्या चिकनपेक्षाही आणखीन थोडंसं चिकन राहिलं होतं. तर त्या चिकनपासून तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा मी केला आहे. तर या दोन्हींची रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच मिळेल. त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता आपण हे पटकन चिकन वाढायला घेऊयात. तर आजची ही थाळी तुम्ही पाहू शकताय चवीला तर अतिशय जबरदस्त झाली आहे. घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्सवर नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. आपल्या कुक विथ मराठी चॅनल जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन देखील दिलेलं आहे त्यालाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या सगळ्यात आधी बघता येईल. तर पुन्हा आपण भेटूयात अशी सगळ्या छानसे रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.